यूट्यूब चॅनल वरती परत एकदा तुमचं हार्दिक स्वागत करीत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे तो आहे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फंजाय. ओके, तर त्या अगोदर दोन सायंटिस्ट आहे, एक आहे अलेक्झोपोलस आणि मिम्स. इन 1979 1979 मध्ये या दोन व्यक्तींनी डिफाईन फंजाय दिले. ओके, डिफाईन फंगस. तर पहा, फंजाय इज अ युकॅरियोटिक न्यूक्लिएटेड स्पोर बेअरिंग अक्लोरोप्लस ऑर्गॅनिझम जनरली प्रोड्यूस बाय सेक्सुअल अँड असेक्सुअल मेथड हूज फिलामेंटस ब्रांच ऑर सोमॅटिक स्ट्रक्चर बाय टिपिकली कवर्ड बाय सेल वॉल अँड सेल वॉल फर्दर कन्सिस्ट ऑफ काइटिन अँड सेल्युलोज अँड सम अदर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कार्बोहायड्रेट्स. इट इज सिम्पली नोन ॲज फंजाय. तर चला आपण बघू डिफाईन फंजाय. अलेक्झोपोलस अँड मिम्स इन 1979 डिफाइन फंजाय. फंजाय इज अ युकॅरियोटिक, हे आपल्याला माहिती आहे, युकॅरियोटिक आहे. फंजाय इज अ युकॅरियोटिक. फंजाय इज अ युकॅरियोटिक न्यूक्लिएटेड. पहा, लक्षात घ्या, फंजाय जर युकॅरियोटिक आहे तर तीच काय असतात, तिथं वेल डेव्हलप न्यूक्लियस असणार. त्या सेलमधला जो न्यूक्लियस आहे तो वेल डेव्हलप असणार, त्याला न्यूक्लियर पोअर. देन त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये क्रोमॅटिन, त्याच्यानंतर न्यूक्लिओलस. ओके, असे जे काही न्यूक्लियरचे सगळे सेल ऑर्गॅनेल असतील, न्यूक्लियरचे पार्ट असतील, ते तिथे प्रेझेंट असतात, न्यूक्लिएटेड. स्पोर बेअरिंग, आता स्पोर बेअरिंग, स्पोर आहे बेअरिंग. अशा प्रकारचे हे जे आहे ना, हे स्पोर बेअरिंग राहणार, त्याला म्हणतात कुनिडिया. ओके, हे जे कुनिडिया असणार हे अशा प्रकारचे स्पोर बेअरिंग मध्ये राहतील. ओके, फंजाय इज अ युकॅरियोटिक न्यूक्लिएटेड स्पोर बेअरिंग. ओके, देन अक्लोरोफिलस, अक्लोरोफिलस ऑर्गॅनिझम. अक्लोरोफिलस ऑर्गॅनिझम असल्यामुळे इथं काय होणार, कोणत्याच प्रकारचं तिथं फोटोसिंथेसिस होणार नाही. म्हणजेच काय, इट इज अ हेटरोटॉपस, दुसऱ्यावर अन्नासाठी अवलंबून असणार. अक्लोरोफिलस ऑर्गॅनिझम जनरली प्रोड्यूस बाय सेक्सुअल अँड असेक्सुअल मेथड. जनरली प्रोड्यूस बाय सेक्सुअल अँड असेक्सुअल मेथड न काय होते, तर फंजाय रिप्रोड्यूस होते. ओके, दे हूज फिलामेंटस ब्रांच ऑर सोमॅटिक स्ट्रक्चर टिपिकली कवर्ड बाय सेल वॉल. पाहता, सोमॅटिक सेल म्हणजे कोणत्या सेल, ऑल द बॉडी सेल्स आर सोमॅटिक सेल एक्सेप्ट रिप्रोडक्टिव्ह सेल ऑर जर्म सेल. ओके, सोमॅटिक सेल पासून काय त्याचं स्ट्रक्चर बनलेलं आहे आणि त्याची जी सेल वॉल आहे म्हणते. ओके, ती सेल वॉल फर्दर कन्सिस्ट ऑफ सेल्युलोज अँड कायटिन अँड सम अदर ऑर्गॅनिक कार्बोहायड्रेट्स. ओके, अँड सम अदर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कार्बोहायड्रेट्स मुळे काय होते, ती तयार झालेली आहे. तर लक्षात घ्या, आता सेल्युलोज आणि कायटिन, जनरली ऑल जे सेल वॉल असतील त्याच्यामध्ये काय असते, कायटिन प्रेझेंट असते. ओके, बट ऊसपोर जो आहे, ऊसपोर हा तयार होतो, म्हणजे ऊसपोर डाउनी मिल्ड्यू डिसीजेस मध्ये, डाउनी मिल्ड्यू जे काही डिसीजेस असतील त्याच्यामध्ये काय तयार होतं, म्हणजे ऊसपोर तयार होतात. आणि ऊसपोरची जी सेल वॉल असते त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असते, तर त्याच्यामध्ये असते सेल्युलोज प्रेझेंट असते. आणि हा एक ऑब्जेक्टिव्ह आहे. जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फंजाय. फंजाय जे आहे, बुरशी जी आहे, ओके, बुरशीचे जनरल कॅरेक्टरिस्टिक काय. ओके, आपण का एवढं जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आहे फंजायचा कावर स्टडी करतो, तर बघा जे आपलं या व्हिडिओचं जे थंबनेल आहे त्याच्यावरती एकूण चार फंजाय आहे. ओके, चार फंजायची इमेज आहे, त्याच्यापैकी एक सिम्पल एक पहिला जे आहे. ओके, पहिलं स्ट्रक्चर आहे असं. ही जी फंजायचं जे चित्र आहे हे कशाचं आहे, म्हणते अमॅनिटा नावाचे फंजाय म्हणते. अमॅनिटा, आता लक्षात ठेवा, हे अमॅनिटा म्हणजे काय, इट इज अ पॉयझनस मशरूम. अमॅनिटा इज अ पॉयझनस मशरूम. पहा, लक्षात घ्या, फंजाय कशी असते, एक पॉयझनस मशरूम पण असते. त्याच्यानंतर असं एक चित्र आहे तीन याचं. ओके, तर हे जे चित्र आहे हे ॲगॅरिकसचं, ॲगॅरिकस बायपोरसचं. ॲगॅरिकस बायपोरस म्हणजेच काय, बटन मशरूम. बटन मशरूम म्हणजेच काय, जे काय कमर्शियली प्रोडक्शन घेतलं जातं मशरूमचं. ओके, मशरूम बऱ्याच लोकांना मशरूम खूप आवडते, पनीर आणि मशरूम. ओके, त्याचप्रमाणे लक्षात घ्यायचं, ॲगॅरिकस बायपोरस म्हणजे बटन मशरूम. बटन मशरूम इज अ ऑल मीन्स ऑल मीन्स ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये कमर्शियली याचं प्रोडक्शन घेतलं जाते आणि कन्झम्पशन पण केलं जाते. तर बघा, आता जो तिसरी जी इमेज आहे तुमच्या थंबनेलवरची, ती इमेज कशाची आहे पहा, असे स्टेमवरती असे पॉच्युल्स आलेले आहे. ओके, रस्टचे पॉच्युल्स आलेले आहे, तर तो डिसीज आहे म्हणते फंजाय कॉज करतो ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ वीट. ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ वीट कॉज बाय पुसिनिया ग्रामिनी टीटीसी. ओके, लक्षात घ्या, हा एक डिसीज आहे,
चौथी जी इमेज आहे म्हणते ती अशी एक इमेज आहे, ओके अशी एक इमेज आहे, तर त्या इमेज ही आहे सायकोमायसिस सर्विसी. सायकोमायसिस सर्विसी म्हणजेच काय? मेकिंग अ अल्कोहोल, मेकिंग अ अल्कोहोल. अल्कोहोल प्रोडक्शन मध्ये ज्या युनिसेल्युलर फंजायचा यूज होतो त्याचं नाव आहे सायकोमायसिस सर्विसी, ओके. आणि त्याची ती इमेज आहे. लक्षात ठेवा, फंजायचे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स पाहत आहे आपण. पण फंजायचे जेव्हा जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघत आहे तर पहा, एक अशी फंजाय आहे की जी पॉइजनस फंजाय आहे, दुसरी अशी एक फंजाय आहे की त्याचा आपण कन्झप्शनसाठी यूज करतो, देन तिसरी फंजाय आहे की ती डिसीज कॉजिंग फंजाय आहे, आणि जी सायकोमायसिस सर्विसी आहे, ओके. चौथी जी इमेज तिथं थांबलेल होती आहे ती आहे सायकोमायसिस सर्विसी युनिसेल्युलर फंगी. इट इज ईस्ट. ईस्ट कोणती आहे? सायकोमायसिस सर्विसी. आणि याचा कमर्शियली आपण यूज करतो, कमर्शियली प्रोडक्शन ऑफ अल्कोहोल, कमर्शियली प्रोडक्शन ऑफ अल्कोहोल, मेकिंग अल्कोहोल साठी याचा उपयोग होतो. कमर्शियल प्रोडक्शन साठी त्याचा उपयोग होतो. पहिलं जे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आहे पहा, हे पाहिले आपण बेसिक इन्फॉर्मेशन. बेसिक इन्फॉर्मेशन बदलल्यापेक्षा आपण एक्झाम्पल बघितले. आपण चार एक्झाम्पल घेतले, चार एक्झाम्पल असे घेतले की त्याच्यामध्ये फंजायचे कॅरेक्टर कसे विविध विविध कॅरेक्टर आहे असे होते एक, ओके. देन त्याच्यानंतर आता आपण बघणार आहे की जनरल कॅरेक्टरिस्टिक्स पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स आहे व्हेजिटेटिव्ह थॅलस. व्हेजिटेटिव्ह थॅलस पहा, पहिलं फंजायचं कॅरेक्टर आहे व्हेजिटेटिव्ह थॅलस. तर त्यामध्ये पहा, दी बॉडी ऑफ फंजाय, ओके, दी बॉडी ऑफ फंगी इज कॉल्ड एज थॅलस. बॉडी बॉडी ऑफ फंजाय इज कॉल्ड एज, इज कॉल्ड एज थॅलस. आणि अ थ्रेड लाईक फिलामेंट स्ट्रक्चर, अ थ्रेड लाईक फिलामेंटस स्ट्रक्चर स्ट्रक्चर इज कॉल्ड एज हायपी और हायपा और हायपी, ओके. लक्षात घ्या, द बॉडी ऑफ फंजाय इट इज नोन एज थॅलस. अ थ्रेड लाईक फिलामेंटस स्ट्रक्चर इट इज नोन एज हायपी. अ ग्रुप ऑफ, अ ग्रुप ऑफ हायपी, हायपी कॉन्स्टिट्यूटिंग द, कॉन्स्टिट्यूटिंग द बॉडी ऑफ फंजाय इट इज नोन एज मायसिलियम. लक्षात घ्या, मायसिलियम लय महत्वाचे. मायसिलियम, मायसिलियमचे दोन टाईप आहे. एक पहा, एक आहे असेप्टेड मायसिलियम, असेप्टेड मायसिलियम यालाच आपण आणखी एक वर्ड आहे म्हणते सिनोसिटिक. सिनोसिटिक मायसिलियम अशी मायसिलियम की त्या मायसिलियम मध्ये कोणत्याच प्रकारचा क्रॉस ऑर सेप्टा प्रेझेंट नसतो. व्हेन मायसिलियम, व्हेन मायसिलियम कंटेन विदाउट क्रॉस ऑर, विदाउट क्रॉस वॉल ऑर सेप्टा नाही, नसतो. लक्षात घ्या, अशी मायसिलियम की त्यामध्ये कोणत्याच प्रकारचा क्रॉस ऑर ऑर सेप्टा प्रेझेंट नसतो त्यालाच आपण म्हणतो असेप्टेड मायसिलियम और सिनोसिटिक मायसिलियम. लक्षात ठेवायचं, सिनोसिटिक वाचायचं आणि कोइनोसिटिक चं स्पेलिंग लिहायचं, लक्षात घ्या. देन याचं जर एक्झाम्पल बघितलं आपण, तर एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर पहा, डाउनी मिल्ड्यू डिसीजेस. डाउनी मिल्ड्यू जे डिसीज आहे, डाउनी मिल्ड्यू, ओके, डाउनी मिल्ड्यूचे स्पीसीज आहे म्हणजे पेरनोस्पोरा, स्क्लेरोस्पोरा, पेरनोस्क्लेरोस्पोरा, ओके, सुडोपेरनोस्पोरा, ह्याच्या नंबर ऑफ जीनस जे आहे ते जीनस काय करतात, डाउनी मिल्ड्यू डिसीज कॉज करतात. आणि डाउनी मिल्ड्यू मध्ये काय होते म्हणते, तिथं काय होते, ऊसपोर फॉर्म होता. मी तुम्हाला अगोदर सांगितलं जेव्हा आपण डिफाईन फंजाय घेतलं. आणि यामध्ये डाउनी मिल्ड्यू मध्ये जो काही पेरनोस्पोरा जे जे जीनस आहे त्यामध्ये कशी असते, तर जी मायसिलियम कशी असते, तो विदाउट क्रॉस ऑर सेप्टा म्हणजेच कशी सिनोसिटिक ऑर असेप्टेड मायसिलियम असते, ओके. आता पहा दुसरी, हे झाली असेप्टेड मायसिलियम और सिनोसिटिक मायसिलियम. आता आहे दुसरी सेप्टेड मायसिलियम. सेप्टेड मायसिलियम
आता सेप्टेड मायसिलियम कशी असते, व्हेन मायसिलियम क्रॉस ऑल सेप्ट आर प्रेझेंट, अशी मायसिलियम की त्यामध्ये क्रॉस क्रॉस वॉल और सेप्टा प्रेझेंट असतो, त्यालाच आपण काय म्हणतो सेप्टेड मायसिलियम असं म्हणतो. व्हेन मायसिलियम विथ क्रॉस ऑल और सेप्टा इज प्रेझेंट इट इज नोन एज सेप्टेड मायसिलियम. ओके, आणि या सेप्टेड मायसिलियम मध्ये आणखी काही प्रकार पडतात. ओके, त्यामध्ये असते म्हणते एक्टोपिटिक मायसिलियम आणि एंडोपिटिक मायसिलियम. तर बघा आता दुसरी जी आपली जी होती ती होती सेप्टेड मायसिलियम, लक्षात ठेव बरोबर हा, सेप्टेड मायसिलियम. आता ही जी सेप्टेड मायसिलियम आहे, ओके, यामध्ये ए पाहू एक्टोपिटिक मायसिलियम, एक्टो एक्टोपिटिक मायसिलियम. ओके, आता एक्टोपिटिक मायसिलियम म्हणजे पाहा, एक्टोपिटिक मायसिलियम, एक्टोपिटिक मायसिलियम म्हणजे काय, मायसिलियम ग्रोन ऑन इपिडर्मल लेअर. मायसिलियम मायसिलियम व्हेन मायसिलियम ग्रोन ऑन इपिडर्मल लेअर, या इपिडर्मल लेअर ग्रोन grown on epidermal layer it is called as ectopitic mycelium. Asa lakshat gya hi jara epidermis ahe, epidermal layer ahe, yara mycelium chi mycelium jar grown hoto she mhanje epidermal layer cha varti to tyale apan kay mhanto mhanje ectopitic mycelium asa mhanto. Ani ectopitic mycelium cha je typical example ahe te mhanje powdery mildew diseases. Lakshat thevaycha, confuse vhaycha nahi downy mildew ani powdery mildew madhi. Powdery mildew cha je phanjay asta, ओके, पावडर मिडीयमच्या ज्या फंजाय असतात त्या ग्रोन होतात म्हणजे इपिडर्मल लेअरच्या वरती. ओके, आता पहा ही सेप्टेड मायसिलियम जी होती त्यामध्ये काय असते, तुमचा जो क्रॉस वॉल और सेप्टा त्यात काय असतो म्हणते, हा क्रॉस वॉल हा सेप्टा, याला आपण काय म्हणतो सेप्टा और क्रॉस वॉल, त्यामध्ये तिथं प्रेझेंट असतं. आणि याचा टाईप पाहत आहे पण, ओके, आतमध्ये इक्टोपिटिक मायसिलियम आणि नंतरची दुसरी जी आहे म्हणते ती आहे एंडोपिटिक, एंडोपिटिक मायसिलियम. लक्षात घ्या एक्टो आणि एंडो, एक्टो जर इपिडर्मल लेअरच्या वर ग्रो होते, इन साइड ऑफ इपिडर्मल लेअर जर म्हटलं तर एंडोपिटिक मायसिलियम. ओके, आणि नंतरचा आहे तुम्ही एंडोपिटिक मायसिलियम, एखादी मायसिलियम ग्रोन होत असेल म्हणते इन साइड द इपिडर्मल लेअर, तुमच्या इपिडर्मल लेअरच्या आतमध्ये जर एखादी मायसिलियम ग्रोन होत असेल म्हणते तर त्याला आपण काय म्हणते एंडोपिटिक मायसिलियम असं आपण म्हणतो. ओके, इनसाइड द इपिडर्मल लेअर ग्रोन, लक्षात ठेवायचे शब्द, लक्षात ठेवायचे ग्रोन शब्द आहे. ओके, मायसिलियम ग्रोन होते म्हणते, मायसिलियम ग्रोन झाली कसे, कुठं, ग्रोन इपिडर्मल लेअरच्या वरती, इपिडर्मल लेअरच्या वरती. तर त्याचं एक्झाम्पल काय म्हणते पावडरी मिल्ड्यू डिसीजेस. आणि एंडोफिटिक मायसिलियम ग्रोन झाली म्हणते इनसाइड, इनसाइड द इपिडर्मल लेअर, म्हणजेच काय म्हणते आपण म्हणतो त्याला एंडोफिटिक मायसिलियम. आता आपण जाऊ एंडोफिटिक मायसिलियमच्या आतमध्ये. ओके, तर बघा आपण बघत आहे एंडोफिटिक मायसिलियम, एंडोफिटिक मायसिलियम म्हणजे काय, मायसिलियम ग्रोन इनसाइड द सेल, मायसिलियम एखादी मायसिलियम जी आहे इन साइड दी इपिडर्मल लेअरच्या आतमध्ये जर ग्रो होत असेल तर त्याचे प्रकार पाहते तो बी होता. त्याच्या आतमध्ये तीन प्रकार आहे, कोणता कोणता आहे, पहिला आहे म्हणते इंटरसेल्युलर एंडोपिटिक मायसिलियम, दुसरा आहे इंट्रासेल्युलर एंडोपिटिक मायसिलियम, आणि तिसरा आहे म्हणते वस्कुलर एंडोपिटिक मायसिलियम. ओके, लक्षात घ्या, तो पहिला जो आहे इंटरसेल्युलर एंडोस्पिटिक एंडोपिटिक मायसिलियम, याच्यामध्ये काय, मायसिलियम ग्रोन इन बिटवीन टू सेल, अडचण आहे का, इन बिटवीन टू सेलच्या मध्ये जर मायसिलियम ग्रोथ होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, म्हणते इंटरसेल्युलर एंडोपिटिक मायसिलियम असं म्हणतो. नंतर आहे इंट्रासेल्युलर, इंट्रासेल्युलर इंट्रासेल्युलर म्हणजे काय, सेलच्या आतमध्ये मायसिलियम ग्रोन इन बिटवीन, मायसिलियम ग्रोन विदिन अ सेल, लक्षात घ्या, मायसिलियम ग्रोन विदिन अ सेल, विदिन अ सेल म्हणजे सेलच्या आतमध्ये जर मायसिलियम ग्रोथ होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, म्हणते इंट्रासेल्युलर एंडोपिटिक मायसिलियम. आणि नंतर आहे म्हणते वस्कुलर, वस्कुलर एंडोपिटिक मायसिलियम. तर यामध्ये काय होते, जे तुमचे एखादं प्लांट आहे,
ओके त्या प्लांटची जी वस्कुलर सिस्टीम आहे झायलम आणि फ्लोएमचा जो मार्ग आहे म्हणते स्टेमच्या आतमधून तोच काय करते म्हणते ब्लॉक करते तिथं काय होते मायसिलियल ग्रोथ होते आणि त्याचा झायलम आणि फ्लोएमचा मार्ग बंद होतो ओके तर त्याच्यामध्ये काय होते मायसिलियम ग्रोन इन वस्कुलर सिस्टीम ब्लॉक करते ओके मायसिलियम ग्रोन होते म्हणते तुमच्या वस्कुलर सिस्टीम मध्ये ऑफ द होस्ट ओके तर मला आता लक्षात घ्या की एक स्टेप पुढे जाऊ ओके इंटरसेल्युलर एंडोपिटिक मायसिलियमचं जे एक्झाम्पल आहे म्हणते ते आहे रस्ट रस्ट कोणता पाहिला आपण अगोदर तो पाहिला जी थंबनेलवर जो फोटो होता तो होता ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ व्हीट ओके ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ व्हीटम रस्ट ऑफ व्हीट ओके कॉज बाय पुसिनिया ग्रामिनी टीटीसी ओके पुसिनिया ग्रामिनी लक्षात ठेवायचं ओके इंटरसेल्युलर म्हणजे इन बिटवीन टू सेल मध्ये जर मायसिलियमची ग्रोथ झाली तर त्याला काय आपण रस्ट चं एक्झाम्पल म्हणतो ओके आणि रस्ट कोणता आहे ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ व्हीट लक्षात ठेवायचं ओके हा टिपिकल डिसीज आहे दे त्याच्यानंतर आहे इंट्रा इंट्रा म्हणजे काय विदिन अ सेल विदिन अ सेल म्हणजे काय एक्झाम्पल येते म्हणते स्मट स्मट कोणता तर आपण घेऊ लूज स्मट ऑफ व्हीट लूज स्मट ऑफ व्हीट कॉज बाय उष्टिलॅगो ट्रिटीसी मुळे काय होतो या जिनस मुळे तो डिसीज कॉज होतो नंतर आहे म्हणते वास्कुलर एंडोपेटिक मायसिलियम याचं एक्झाम्पल आहे म्हणते विल्ट मर रोग ओके मर तर हा विल्ट नावाचा जो डिसीज आहे तर पर्टिक्युलरली जो कोणता फ्युझेरियम ऑब्जिस्पोरम फ्रॉम पेसिस और फार्मा पेसिस उडम फ्युझेरियम ऑब्जिस्पोरम फॉर्म पेसिस उडम आता लक्षात घ्या उडम जर असला तर विल्ट ऑफ तूर और पिजन पी और रेड ग्राम ओके हे लक्षात घ्यायचं वस्कुलर सिस्टीम वस्कुलर एंडोपिटिक मायसिलियमचं जे एक्झाम्पल टिपिकल एक्झाम्पल आहे ते म्हणजे ते आहे विल्ट ओके डिसीजचं नाव काय विल्ट कॉज बाय जीनस कोणता आहे म्हणजे फ्युझेरियम ऑब्जिस्पोरम फॉर्म पेसिस उडम ओके आणि डिसीज कोणता कॉज करते विल्ट आणि क्रॉप कोणता आहे तर रेड ग्राम म्हणा किंवा पिजन पी म्हणा किंवा अरहर म्हणा ओके किंवा तूर म्हणा ओके अशा प्रकारे हे आहे अशा प्रकारे आपण हे मायसिलियमचं एक्टोफिटिक मायसिलियम आणि एंडोफिटिक मायसिलियमचं डिटेलमध्ये आता लक्षात घ्या आपण ज्या ज्या डायग्राम पाहिल्या आपण काय काय पाहिलं तो व्हेजिटेटिव्ह थॅलस एक जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहा ओके या जनरल कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये जर पहिलं आपण काय पाहिलं तर बॉडी ऑफ फंगस इट इज नोन एज थॅलस ओके देन त्याच्यानंतर पाहिले पथरेड लाईक फिलामेंट स्ट्रक्चर इट इज नोन एज हायपी ओके नंतर आपण पाहिलं की अ ग्रुप ऑफ हायपी कॉन्स्टिट्यूटिंग द बॉडी ऑफ फंजाय कॉन्स्टिट्यूटिंग द काय बॉडी ऑफ फंजाय इट इज नोन एज मायसिलियम आणि त्या मायसिलियम मध्ये आपण गेल्यानंतर त्या मायसिलियम म्हणजे काय मायसिलियम पाहिजे इथं लक्षात घ्या मायसिलियमचे दोन प्रकार होते एक होते असेप्टेड मायसिलियम त्या असेप्टेडले आपण काय म्हणत होतो म्हणजे सिनोसेटिक मायसिलियम असेप्टेड मायसिलियमला आपण म्हणत होतो सिनोसेटिक मायसिलियम जी होती ती कशी असते ही डायग्राम आहे ओके व्हेन मायसिलियम विदाउट क्रॉसॉल ऑर सेप्टा तिथं कोणत्या प्रकारचा क्रॉसॉल ऑर सेप्टा आपल्याला दिसत नाही ओके म्हणून अशी मायसिलियम आपल्याला कुठे दिसून येते तर जे डाउनी मिल्ड्यू डिसीज जे असतात तिथं आपल्याला काय जिथं ऊस पोर फॉर्म होता डाउनी मिल्ड्यू मी तुम्हाला अगोदर सांगितलं फंजाईच्या डेफिनेशन मध्ये जिथं डाउनी मिल्ड्यू डिसीज असतात ओके त्यामध्ये काय असते तर तिथं सिनोसिटिक मायसिलियम और असेप्टेड मायसिलियम आपल्याला दिसून येते त्याच्यानंतर आपण गेलो सेप्टेड मायसिलियम मध्ये सेप्टेड मायसिलियम म्हणजे काय अशी मायसिलियम की त्यामध्ये क्रॉसॉल और सेप्टा प्रेझेंट असतो अशी मायसिलियम ओके देन झाली असेप्टेड झाली सेप्टेड झाली आता आपण या सेप्टेडच्या आतमध्ये गेलो सेप्टेडच्या आतमध्ये आपल्याला आणखी दोन प्रकार दिसले म्हणते काय होते एक्टोपिटिक मायसिलियम एक्टो म्हणजे काय मायसिलियम ग्रोन ऑन इपिडर्मल लेअर ओके मायसिलियम ग्रोन झाली म्हणते इपिडर्मल लेअरच्या वरती तर त्याचं काय होतं पहा लक्षात घ्या मी तुम्हाला सांगितलं तिथं पावडर मिल्ड्यू डिसीजेस कॉज होता ओके पावडर मिल्ड्यू तर पहा ती डायग्राम पहा लक्षात घ्या तिथं काय असणार हा बघा लक्षात घ्या हा कोनिडिया म्हणजेच काय कोनिडिया सर्क्युलर असतं ओके कोनिडिया बियर आहे म्हणते या स्टाकलाइक स्ट्रक्चरले त्या स्टाकलाइक स्ट्रक्चरले आपण काय म्हणतो म्हणते कोनिडिओ फोर लक्षात घ्या हा कोनिडिओ फोर म्हणजे इट इज अ स्टाकलाइक स्ट्रक्चर नंतर वरती कोनिडिया तुमचे स्पोर आहे ओके देन त्याच्यानंतर इथं एक हे बल्बस लाईक स्ट्रक्चर आहे बा लक्षात घ्या हे बल्बस लाईक स्ट्रक्चर आहे याला आपण काय नाव दिलं हॉस्टेरिया नाव दिलं आता हॉस्टेरियाचं फंक्शन काय आहे बाय मीन्स ऑफ
ऍब्सॉर्प्शन, त्याचं काम काय म्हणजे न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब करणे. ओके, तुमच्या होस्ट सेल मधून काय करते, न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब करणे, हे बाय मीन्स ऑफ ऑस्टेरिया. ओके, जेव्हा न्यूट्रिशन पाहू, न्यूट्रिशन जेव्हा आपण पाहू, त्याच्यामध्ये याचा मेन रोल आहे एक्टोपिटिक मायसिलियम मध्ये. ओके, तर बघा ह्या सेल आहे आजूबावती भोवतीच्या, हा ऑस्टेरिया आहे, हा जो आहे तुमचा हा कोनिडिओ फोर आहे, कोनिडिओ फोर आणि हे तुमचे तुमचे स्पोर आहे म्हणजे कोनिडिया आहे. ओके, ही झाली एक्टोपिटिक मायसिलियम. नंतर आपण गेलो एंडोफिटिक मायसिलियम. एंडोफिटिक मायसिलियम म्हणजे काय, इपिडर्मल लेअरच्या आतमध्ये, इनसाइड द इपिडर्मल लेअरच्या आतमध्ये जर मायसिलियमची ग्रोथ होणार असाल, मायसिलियम म्हणजे काय, तुमच्या फंज्याची जर ग्रोथ होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, म्हणते एंडोफिटिक मायसिलियम असं म्हणतो, एंडोफिटिक मायसिलियम असं आपण म्हणतो. ते एंडोफिटिक मायसिलियमच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय असं माहित पडलं की तीन प्रकारच्या असतात, म्हणते तीन प्रकारच्या. ओके, तीन प्रकारच्या कोणकोणत्या होत्या, म्हणते जर मायसिलियम इन बिटवीन टू सेल, म्हणजे इंटरसेल्युलर मायसिलियम, इंट्रासेल्युलर मायसिलियम आणि त्याच्यानंतर व्हॅस्क्युलर मायसिलियम. मायसिलियम ग्रोन इन बिटवीन टू सेल, इन बिटवीन टू सेल म्हणजे काय, म्हणते इन बिटवीन टू सेल म्हणजे काय, इंटरसेल्युलर. इंटरसेल्युलरचं एक्झाम्पल काय होतं, म्हणजे रस्ट होतं. तिथे आपण एक्झाम्पल घेतलं म्हणजे ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ विट पुसिनिया ग्रामिनी टीटीसी. देन त्याच्यानंतर त्याच्यानंतर गेलो आपण इंट्रासेल्युलर. इंट्रासेल्युलर म्हणजे विदिन अ सेल, सेलच्या आतमध्ये. ओके, विदिन अ सेल मध्ये जेव्हा आपण गेलो म्हणते तेव्हा काय झालं, म्हणते एक डिसीज दिसून आला, म्हणजे तो होता म्हणजे स्मट. स्मट म्हणजे काय, सीड इज कन्वर्टेड इन टू सोराय. ओके, सीड इज कन्वर्टेड इन सोरस ऑर सोराय ऑर सोरी. तर तिथं आपण दिसून आलं, तिथं घेतला आपण लूज स्मट ऑफ वीट. डिसीज कोणता घेतला, म्हणजे लूज स्मट ऑफ वीट घेतला. त्याच्यानंतर व्हॉस्क्युलर. ओके, त्याच्यानंतर तिसरा टाईप जो होता तो होता व्हॉस्क्युलर. व्हॉस्क्युलर म्हणजे काय, आपण घेतलं विल्डचं एक्झाम्पल. ओके, विल्ड कोणता म्हटला, तर पिजन पी ऑर रेड ग्राम ऑर अर हर ऑर शेवटी तूर प्रॉपरचा जो आहे, म्हणजे विल्ड डिसीज मर रोग आहे तो घेतला आपण. तो कॉज होता म्हणजे फ्युझेरियम ऑक्झिस्पोरम फॉर्मिसेस उडमुळे तो डिसीज कॉज झाला होता. तर फा लक्षात घ्या, हे वस्कुलरची डायग्राम आहे. वस्कुलर म्हणजे काय, तुमचं स्टेम आहे, हा स्टेम आहे होस्टचं आणि त्याच्या आतमध्ये काय झालं, म्हणजे मायसिलियम ग्रोथ झाली. ओके, त्याच्यानंतर हे स्मटचं आहे तुमचं, हा ही सेल आहे, सेलच्या आतमध्ये ग्रोथ झाली म्हणजे मायसिलियमची. ओके, आणि त्याच्यानंतर तुमचं जे इंटरसेल्युलर म्हणजे तुमची ही मायसिलियम ग्रोथ झाली म्हणजे ह्या दोन सेल आहे, दोन सेलच्या आतमध्ये. आणि हा आहे ऑस्टेरिया, हा काय करतो, न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब करायचं काम करतो. आता लक्षात घ्या, आता एक टिपिकल डायग्राम पाहू आपण कशाची, सेलची. तर आता बघा एंडोफिटिक मायसिलियमची एक डायग्राम म्हणते, टिपिकल एंडोफिटिक मायसिलियमची डायग्राम आहे म्हणते. त्याच्यामध्ये काय असते, हे जे स्टेम लाईक स्ट्रक्चर, इट इज अ स्टाक लाईक स्ट्रक्चर, नॉट स्टेम लाईक स्ट्रक्चर म्हणू शकतो आपण. तर त्याला काय म्हणतो आपण, कोनिडिओ फोर मस म्हणतो. काय म्हणतो, कोनिडिओ फोर. त्याच्यानंतर वरती जो आहे तो आपण कोनिडिया दिला आहे. ओके, देन त्याच्यानंतर पहा इथं जे हा जो इपिडर्मल लेअर आहे आणि ही जी साईट आहे याला आपण स्टोलन असं म्हणतो. ओके, म्हणजे जिथून रूटचा पार्ट चालू होतो, जिथून कोनिडिओ फोरचा पार्ट चालू होतो, तो जो मध्ये जो असतो जोडलेला पार्ट, त्यालाच आपण काय स्टोलन असं म्हणतो. त्याच्यानंतर पहा हे जे खालचं स्ट्रक्चर आहे, ओके, सिम्पली रूट लाईक स्ट्रक्चर दिसते म्हणून आपण त्याला काय म्हणतो, रायझॉइड असं म्हणतो. काय म्हणतो, रायझॉइड असं आपण त्याला म्हणतो. ओके, इट इज अ टिपिकल डायग्राम ऑफ एंडोफिटिक मायसिलियम. आता लक्षात घ्या, जेव्हा केव्हा तुम्ही अशी एक डायग्राम येते आणखी, ओके, अशी एक डायग्राम येते याच्यामध्ये काय होते, पहा स्पोरेंजियम असतो. स्पोरेंजियम म्हणजे इट इज अ सॅक लाईक स्ट्रक्चर. ओके, इट इज अ सॅक लाईक स्ट्रक्चर असते. हे सॅक लाईक स्ट्रक्चर दिसत आहे आपल्याला. ओके, त्याला काय म्हणतो आपण, स्पोरेंजियम म्हणतो. ओके, स्पोरेंजिया. ओके, या स्पोरेंजियाच्या आतमध्ये हे जे असतात, म्हणजे आतमधले हे जे हे स्पोरेंजिओ स्पोर. काय असते, स्पोरेंजिओ स्पोर म्हटलं मी. आणि ही जी स्टाक लाईक स्ट्रक्चर आहे ना, त्याला आपण म्हणतो स्पोरेंजिओ जिओ फोर. लक्षात ठेवायचं, स्पोरेंजिओ फोर म्हणजे इट इज अ स्टाक लाईक स्ट्रक्चर, स्पोरेंजिओ म्हणजे सॅक लाईक स्ट्रक्चर. ओके, आणि आतमध्ये हा जो पार्ट आहे असा, त्याला आपण कोलुमेला असं म्हणतो. कोलुमेला, कोलुमेला आपण असं म्हणतो. ओके, अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं. हे पूर्ण डिटेल काय म्हणते, व्हिजिटिव्ह थॅलस, त्याच्या मायसिलियम, मायसिलियमचे प्रकार, हे अशा प्रकारे. नेक्स्ट जे कॅरेक्टर आहे म्हणते आपलं, ते आहे कोणतं, सेलवॉल. सेलवॉल मध्ये पहा, सेलवॉल कशाने तयार होते, फंज्याची जी सेलवॉल तयार होते ते आपण अगोदरच लिहिलं की सेल्युलोज और कायटीन. ओके, कायटीन आणि सेल्युलोज मुळे काय होते, तर टिपिकली काय असते, तर कायटीन मुळे फंज्याची सेलवॉल तयार होते म्हणते. ओके, पण जी त्याला आपण मॅस्टिगो मायकोटिना बी म्हणू शकतो. मॅस्टिगो मायकोटिना हा जो सब डिव्हिजन आहे म्हणते, ह्या सब डिव्हिजनच्या आतमध्ये कोणते येते म्हणते,
उसपोर कॉम होता ओके डाउनी मिल्ड्यू डिसीज आहे त्याच्यामध्ये उसपोर असता डाउनी डाउनी मिल्ड्यू डिसीजेस त्याच्यामध्ये उसपोर कॉम होता आणि उसपोरच्या सेलवाल मध्ये काय असते दिसून येते म्हणजे सेलर दिसून येते ते मी तुम्हाला अगोदर सांगितलं ओके. तिसरं जे कॅरेक्टर आहे आपलं ते आहे न्यूट्रिशन म्हणते. अलेक्झोपोलस मीमच्या डेफिनेशन मध्ये एक वर्ड होता तो होता अक्लोरोप्लस ऑर्गॅनिझम. अक्लोरोप्लस ऑर्गॅनिझम म्हणजे काय यामध्ये कोणत्याच प्रकारचा क्लोरोफिल क्लोरोफिल जे असतं ए बी सी डी ई झॅन्थोफिल आणि कॅरोटीन अशा प्रकारचे जे क्लोरोफिल असतात ते इथं नसतात त्याच्यामुळे कोणतीच फोटोसिंथेसिसची काय जी काय प्रक्रिया आहे ती होऊ शकत नाही. तिथं फोटोसिंथेसिस ऑकर होणार नाही तिथं होणार नाही त्यामुळे तिथं काय होणार म्हणजे हे पंजाय काय असणार हेट्रोटॉपस असणार. हेट्रोटॉपस म्हणजेच काय अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहणे ओके ऍज इट इज आपल्यावानी दुसऱ्यावर अन्नासाठी अवलंबून राहणे. एखादी विद्यार्थी जर असला तर तो पप्पावर डिपेंड असतो ओके तशा प्रकारे काय असणार आपण दुसऱ्यावर अवलंबून अन्नासाठी असणार ओके. तर पहा न्यूट्रिशन आहे तर पंजाय कशी असते म्हणजे हेट्रोटॉपिक असते म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असते मग अवलंबून असते मग कोणत्या प्रकारचं मेकॅनिझम आहे विच टाईप ऑफ मेकॅनिझम इन पंजाय ऍब्सॉर्प्शन बाय मीन्स ऑफ ऍब्सॉर्प्शन मेकॅनिझम कशा प्रकारचं आहे म्हणजे न्यूट्रिशन घेण्याचं अपटेक करायचं तर कसं आहे म्हणजे बाय मीन्स ऑफ ऍब्सॉर्प्शन ऍब्सॉर्प्शन करते म्हणते न्यूट्रिशन काय करते ऍब्सॉर्ब करते ओके. तर पहा आता फंजायचे जे मोड ऑफ जर आपण पाहिले मोड ऑफ न्यूट्रिशन ऍब्सॉर्प्शन करायची जी पद्धती आहे किंवा कशा प्रकारचं अन्न फंजाय ऍक्सेप्ट करते तर पहा त्याच्यापैकी तीन बेसिक आहे म्हणते तीन पद्धतीने आपण काय करतो म्हणते फंजाय न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब करते. तर पहिले पहा सॅप्रोफाइट्स सॅप्रोफाइट्स म्हणजे काय सॅप्रोपेटिक म्हणा किंवा सॅप्रोफाइट्स म्हणा सॅप्रोफाइट्स म्हणजे काय दोज ऑर्गॅनिझम विच रिक्वायर्ड डेड ऑर्गॅनिक मॅटर डेड ऑर्गॅनिक मॅटर टू कम्प्लीट इट्स लाईफ सायकल म्हणजे लक्षात घ्या हा सॅप्रोफिटिक म्हणजे काय डेड ऑर्गॅनिक मटेरियलवर जगणाऱ्या फंजाय ज्या काही बुरशी असतील की त्यांना डेड ऑर्गॅनिक मटेरियल लागत असणार त्यांची लाईफ सायकल कम्प्लीट करण्यासाठी त्यांना आपण सिम्पली सॅप्रोफिटिक असं म्हणतो. आणि या फंजाय कोणत्या असतात म्हणते रायझोपस असते म्हणते रायझोपस अँड म्युकर ओके रायझोपस आणि म्युकर नावाचे ज्या फंजाय असतात म्हणते ओके त्या काय करतात डेड ऑर्गॅनिक मॅटरवर आपली लाईफ सायकल कम्प्लीट करतात त्यालाच आपण सॅप्रोफिटिक असं म्हणतो ओके. देन त्याच्यानंतर आहे सिम्बायोसिस शब्दावरून आठवते दोन लोकांचं एकत्र येणे म्युच्युअल बेनिफिट्स ओके. पहा सिम्बायोसिस म्हणजे काय व्हेन टू डिसिमिलर ऑर्गॅनिझम लिव टुगेदर इन क्लोज असोसिएशन फॉर म्युच्युअल बेनिफिट्स. सिम्पली लक्षात घ्या दोन व्यक्ती एकत्र आले म्हणते एकत्र आल्या दोन वेगवेगळे व्यक्ती आहे एकत्र आल्यानंतर त्यांनी काय केलं सिम्बायोटिक और सिम्बायोसिस सिम्बायोटिक काय असोसिएशन केलं म्हणते का बरं तर म्युच्युअल बेनिफिट्स व्हावा म्हणून काय केलं आपण त्यांनी त्यालाच आपण काय म्हणतो म्हणजे सिम्बायोसिस और सिम्बायोटिक असं म्हणतो आपण ओके. आता याचं टिपिकल एक्झाम्पल काय म्हणते लायचेन माहित आहे लायचेन जनरली सगळ्यांना लायचेन माहित आहे द असोसिएशन द सिम्बायोटिक असोसिएशन बिटवीन फंजाय अँड अल्गी ओके फंजी प्लस अल्गी इट इज नोन ॲज काय म्हणते लायचेन ओके लायकेन म्हणा काही लोक लायकेन म्हणत असतील काही लायचेन म्हणत असतील ओके लायकेन तो काय म्हणते फंजाय अँड अल्गी त्याच्यानंतरचं जे एक्झाम्पल आहे ते लय महत्वाचं आहे मायक्रोरायझा ओके. मायक्रोरायझा जो असतो तो हायर ज्या फॉरेस्ट प्लांट असणार हायर प्लांट जे असणार फॉरेस्ट मधले त्याच्या रूटवरती काय राहतो म्हणजे मायक्रोरायझा असतो सिम्बायोटिक असोसिएशन करतो आणि न्यूट्रिशन जे काय असतो ते काय करतो तिथं न्यूट्रिशन तो अवेलेबल फॉर्म मध्ये करून देतो पर्टिक्युलरली फॉस्फेट आणि नायट्रोजन ओके. देन त्याच्यानंतर लक्षात घ्या देन त्याच्यानंतर आहे म्हणजे पॅरासाइट. आता लक्षात घ्या पॅरासाइट जे असतात पॅरासाइट म्हणजे काय लक्षात घ्या An organism which completely depends on कोणावर असतो म्हणते completely depend on its host for food साठी. पॅरासाइट म्हणजे काय दुसऱ्यावर अवलंबून असणारे जे काही व्यक्ती असतात पर्टिक्युलरली जे घरजवाई जे लोक म्हणतो आपण घरजवाई म्हणजेच काय जे काय कम्प्लिटली डिपेंड असतं म्हणते आपल्या अन्न पाण्यासाठी राहण्यासाठी त्यांच्या सासरे भावावरती ओके ते एक्झाम्पल इथे फिट बसते कोणते म्हणते अन ऑर्गॅनिझम विच कम्प्लिटली डिपेंड ऑन इट्स होस्ट फॉर फूड मटेरियल ओके. लक्षात घ्या टिपिकली पॅरासाइटचे प्रकार पडतात पॅरासाइट म्हणजे काय अन्नासाठी त्याच्या होस्टवरती अवलंबून असतं म्हणते कोण म्हणते तर कम्प्लिट
कम्प्लिटली डिपेंड असतं, असे जर कोणत्या पंजा असतील की त्या कम्प्लिटली डिपेंड असतात म्हणते त्यांच्या होस्टवर अन्नासाठी, तर त्यांना आपण काय म्हणतो म्हणते पॅरासाइट असं म्हणतो. आता या पॅरासाइटचे चार प्रकार आहेत ते बघू आपण. पाहता तिसरा जो प्रकार होता म्हणजे पॅरासाइट, पहिला होता सॅप्रोफिटिक, नंतर सिम्बायोसिस, नंतर होता पॅरासाइट. तर पॅरासाइटचा तिसरा जो होता त्याच्या आतमध्ये जात आहे आपण, त्याच्यामध्ये चार प्रकार आहे. ओके, तर बघा पॅरासाइट्स म्हणजे काय, जे असे अशा बुरशी किंवा अशा फंजी आहे की त्या अन्नासाठी दुसऱ्या होस्टवरती अवलंबून राहत होते, त्याला आपण पॅरासाइट असं म्हणत होतो. तर त्याचे एकूण चार प्रकार पडतात. एक आहे पहिला आहे ऑब्लिगेट पॅरासाइट, पहिला कोणता आहे म्हणजे ऑब्लिगेट पॅरासाइट, नंतर दुसरा आहे म्हणजे नॉन ऑब्लिगेट पॅरासाइट, तिसरा कोणता आहे म्हणजे फॅकल्टेटिव्ह सॅप्रोफाइट, आणि चौथा कोणता आहे म्हणजे फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट. असे चार प्रकार आहेत. त्यातला पहिला पहा म्हणजे ऑब्लिगेट पॅरासाइट. ऑब्लिगेट पॅरासाइट म्हणजेच कसे, ओके, दोज ऑर्गॅनिझम विच रिक्वायर्ड लिव्हिंग होस्ट. लक्षात घ्या, दोज ऑर्गॅनिझम विच रिक्वायर्ड लिव्हिंग होस्ट टू कम्प्लीट देअर लाईफ सायकल. टू कम्प्लीट देअर लाईफ सायकल म्हणजेच काय, एखादा ऑब्लिगेट म्हणजेच काय, लिव्हिंग होस्ट, लिव्हिंग म्हणजे जिवंत सजीव वनस्पतीवर, जिवंत वनस्पतीवर जे काय फंजाय ग्रो करत असणार त्यालाच आपण काय म्हणतो, म्हणते ऑब्लिगेट पॅरासाइट असं म्हणतो. आणि याचं जे एक्झाम्पल येते म्हणतात ते कोणतं येते म्हणते अल्बिगो कॅन्डिडा. पहा हा ऑब्जेक्टिव्ह आहे, हा अल्बिगो कॅन्डिडा कॉज बाय क्रुसिफेरस. कशावर कॉज होतो म्हणजे अल्बिगो कॅन्डिडा, व्हाईट रस्ट. व्हाईट रस्ट कशामुळे कॉज होतो म्हणते अल्बिगो नावाचा जीनस आहे त्याच्यामुळे ते कॉज होतो. लक्षात ठेवायचं व्हाईट रस्ट आहे. ओके, व्हाईट रस्ट इज अ टिपिकल एक्झाम्पल ऑफ ऑब्लिगेट पॅरासाइट. व्हाईट रस्ट ऑन क्रुसिफेरस क्रॉप वरती तो येतो, कॉज बाय अल्बिगो कॅन्डिडामुळे हा डिसीज कॉज होतो. ओके, आणि डाउनी मिल्ड्यू ऑल्सो. ऑब्लिगेट पॅरासाइट कोणते असतं म्हणते डाउनी मिल्ड्यू, जे काय कॉज होत असते तुमचे कोणता डाउनी मिल्ड्यू. डाउनी मिल्ड्यू कोणावरचा म्हणते तर तुमचा स्क्लेरोस्पोरा ग्रॅमिनिकुला. स्क्लेरोस्पोरा ग्रॅमिनिकुला हा कोणावरचा आहे म्हणते तर डाउनी मिल्ड्यू ऑफ बाजरा. हा पण ऑब्जेक्टिव्ह आहे, लक्षात घ्या. याच्यातले जे एक्झाम्पल मी घेतले ते फक्त कॉजल ऑर्गन्स विचारतील असे डिसीज आहे, इतकी महत्वाची डिसीज आहे. ओके, एक व्हाईट रस्ट आणि एक डाउनी मिल्ड्यू ऑफ बाजरा. हा व्हाईट रस्ट कॉज बाय अल्बिगो कॅन्डिडा आणि डाउनी मिल्ड्यू ऑफ बाजरा कॉज बाय स्क्लेरोस्पोरा ग्रॅमिनिकुला. ओके, देन त्याच्यानंतर पहा लिव्हिंग होस्टची गरज पडणारे कोणते होते, म्हणजे ऑब्लिगेट पॅरासाइट. देन त्याच्यानंतर आहे नॉन ऑब्लिगेट पॅरासाइट. मी तुम्हाला बोलताना अगोदरच बोललो की सॅप्रोफाइट डेड ऑर्गॅनिक मटेरियलवर जगणारे. ओके, सॅप्रोफिटिक म्हणजे काय, डेड ऑर्गॅनिक मॅटरवर जगणारे जे लोक असतात त्याला आपण सॅप्रोफिटिक म्हणतो. आणि नॉन ऑब्लिगेट पॅरासाइट म्हणजे पहा दोज ऑर्गॅनिझम वेन किल द टिश्यू इन ऍडव्हान्स ऑफ पेनिट्रेशन. पेनिट्रेशनमुळे काय करतात, पेनिट्रेशन करतात, जे पंजा काय करतील पेनिट्रेट करतील. पेनिट्रेट केल्यानंतर त्याचा जो काही होस्ट असणार त्याला ते किल करतात. ओके, पेनिट्रेट अँड देन लिव्ह ऑन इट ॲज सॅप्रोफिटिकली. लक्षात घ्या, हा काय होते नॉन ऑब्लिगेट पॅरासाइट म्हणजे काय, ते काय करता एक फंजा आहे ती ऍडव्हान्स पेनिट्रेशन करणार. ऍडव्हान्स म्हणजे पेक फॉर्म मीन्स ऍडव्हान्स पेनिट्रेशन करणार. ओके, एप्रिसोरियमच्या मदतीने काय करणार, ऍडव्हान्स पेनिट्रेशन. एप्रिसोरियम नावाचा एक दोन मार्ग आहे फंजाईचे म्हणते, एक हॉस्ट्रिया फॉर्म करते, एक एप्रिसोरियम फॉर्म करते. एप्रिसोरियम म्हणजे काय, ऍडव्हान्स पेनिट्रेशन करून काय करणार, त्याच्या होस्टला ते काय करणार, किल करणार. आणि नंतर त्या किल झालेल्या होस्टवरती सॅप्रोफिटिकली एखादी फंजाय जर लिव्ह करत असेल, त्याची स्वतःची लाईफ सायकल कम्प्लीट करत असेल, त्याला आपण काय म्हणतो नॉन ऑब्लिगेट पॅरासाइट असं आपण म्हणतो. दोज ऑर्गॅनिझम वेन किल द टिश्यू इन ऍडव्हान्स पेनिट्रेशन अँड देन लिव्ह ऑन इट्स ऍज सॅप्रोफिटिकली. ओके, इथं काय अडचण आहे, म्हणजेच काय आपला होस्टच्या जे सेल आहे त्या काय करते, अगोदर किल करते आणि नंतर त्या किल झालेल्या सेलवरती काय करणार, तो त्याची सॅप्रोफिटिकली त्याची लाईफ सायकल काय करणार किंवा त्याचे अन्न ग्रहण करणार आणि त्याची लाईफ कम्प्लीट तो करणार. ओके, असं जे एक्झाम्पल असते म्हणते ते आहे म्हणते ऍपल स्कॅब. डिसीज कोणता आहे म्हणते ऍपल स्कॅब नावाचा डिसीज आहे म्हणते व्हेंचुरिया इनॅक्युलिस म्हणजे हा डिसीज कॉज होतो म्हणते. ओके, आणि त्याच्यानंतर म्हणते अर्गट ऑफ बाजरा. नंतर दुसरा कोणता आहे म्हणते अर्गट डिसीज आहे. दुसरा डिसीज कोणता आहे म्हणते अर्गट ऑफ बाजरा. ओके, क्लॅविसे फ्युझिफॉर्मिस मुळे कॉज होतो. क्लॅविसे फ्युझिफॉर्मिस मुळे अर्गट ऑफ बाजरा हा डिसीज कॉज होतो. ओके, एमसीआर मध्ये या चार पैकी एक तरी मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे एक तरी कॉज ऑर्गॅनिझम तुम्हाला विचारणार पहा.
व्हेंचुरिया इनोक्युलसमुळे ऍपल स्कॅब फॉर्म होतो म्हणते, आणि देन त्याच्यानंतर अर्गट ऑफ बाजरा क्लॅविसेप फ्युझिफॉर्मिस मुळे क्लॅविसेप फ्युझिफॉर्मिस लक्षात घ्या. आणि जे काही डिग्रीचे मुलं असतील स्टुडंट त्यांनी लक्ष ठेवायचं, जीनसचा जो सी असणार तो कॅपिटल असणार आणि तुमच्या स्पेसिसचा जो एफ असणार तो स्मॉल असणार, आणि अंडरलाईन करायची म्हणजे करायचीच. ओके, हे अंडरलाईन करा. हे सांगणारा जो कार्लस लिनियस नावाचा व्यक्ती होता, स्पेसिस प्लांटरम नावाचं बुक लिहिलं होतं त्यानं. ओके, त्यामध्ये सांगलं होतं ना बायोनॉमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर, त्यानं सांगितलंय म्हणून ते करावं लागते आणि ऍज इट इज ते करावंच लागते. ओके, एक तर इटालिक लिहायचं, एक तर अंडरलाईन करायची, आणि जीनसचा जो काही इनिशियल असणार इनिशियल वर्ड असणार तो कॅपिटल, आणि स्पेसिसचा जो इनिशियल वर्ड असणार तो स्मॉल. ओके, लक्षात घ्या. देन त्याच्यानंतर पहा तिसरा टाईप पहा, लक्षात आलं कन्फ्युज नाही होणार ना. आता डेड ऑर्गेनिक मटेरियलवर जगणारे जे लोक असतात ते सॅप्रोफिटिक इन नेचर असणार. ओके, आणि नॉन ऑब्लिगेट म्हणजे काय, आपला एखादा होस्टचा टिश्यू काय करणार ते ऍडव्हान्स पेनिट्रेशन करून त्याला डेथ करणार आणि त्याच्यावर सॅप्रोफिटिकली जे जगणार त्यालाच आपण काय म्हणतो म्हणते पर्टिक्युलरली नॉन ऑब्लिगेट पॅरासाइट असं आपण म्हणतो. आता तिचं लक्षात घ्या, फॅकल्टेटिव्ह सॅप्रोफाइट, लक्षात एकदम शांततेत लक्षात घ्या, फॅकल्टेटिव्हली सॅप्रोफिटिक या शब्दाचंच उत्तर आहे. ओके, फॅकल्टेटिव्हली म्हणजे अर्धवट आणि सॅप्रोफिटिक, दीज आर दी ऑर्गेनिझम विच आर युजली पॅरासाइट, विच आर युजली कसे असतात म्हणते पॅरासिटिक नेचर, म्हणजे त्याचा मोड ऑफ ऍक्शन जे असणार मेनली त्याची मोड ऑफ ऍक्शन कसे असणार म्हणते पॅरासिटिक इन नेचर. ओके, इन देअर मोड ऑफ लाईफ, इन देअर मोड ऑफ लाईफ बट अंडर सर्टन कंडिशन दे बिकम सॅप्रोफिटिक इन नेचर, दे बिकम इन सॅप्रोफिटिक इन नेचर. लक्षात घ्या, असे लोक की जे व्हेजिटेरियन आहे, ओके, बट संडे किंवा ओकेशनली ते जर मांसाहार करत असतील तर ते एक्झाम्पल तसे लोक, म्हणजेच काय त्याचं मेन अन्न जे आहे ते भाजीपाला आहे. ओके, बस अंडर सर्टन कंडिशन एखाद्या वेळेस किंवा ओकेशनली नावाचा जो वर्ड असतो तो कधी नव्हतं ते काय करता, तर ते काय करता मांसाहार करता. ओके, तर त्याला आपण काय म्हणतो फॅकल्टेटिव्ह सॅप्रोफाइट असं म्हणतो, फॅकल्टेटिव्ह सॅप्रोफाइट असं आपण म्हणतो. लक्षात घ्यायचं, टिपिकली जनरल माणसं हे एक्झाम्पल फिट बसते. पा लक्षात घ्या, मोड ऑफ ऍक्शन काय, मोड ऑफ म्हणजे त्याचं काय होती, मोड ऑफ लाईफ सायकल कशी होती पॅरासिटिक इन नेचर, बस अंडर सर्टन कंडिशन दे बिकम सॅप्रोफिटिक इन नेचर, असं जर होत असलं तर त्याला आपण काय म्हणतो फॅकल्टेटिव्ह सॅप्रोफाइट असं म्हणतो. ओके, फॅकल्टेटिव्ह सॅप्रोफाइट, सॅप्रोफाइट या शब्दावर लक्षात ठेवायचं, याचं अपोजिट जायचं, याची मोड ऑफ न्यूट्रिशन कसं असणार म्हणते सॅप्रोफिटिक, तर याच्या अपोजिट गेलो तर आपण काय असं पॅरासिटिक, आणि अंडर सर्टन कंडिशन दे बिकम इन सॅप्रोफिटिक इन नेचर. लक्षात घ्या हा. आता तेच पहा फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट, म्हणजे पहा फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट, आता इथं वर्ड आहे फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट, म्हणजे याचं मोड ऑफ याचं मेन काय असणार, हा मेनली डेड ऑर्गॅनिक मटेरियल, म्हणजे कसा सॅप्रोफिटिक नेचर असणार, डेड ऑर्गॅनिक मटेरियलवर जगतो. ओके, पण अंडर सर्टन कंडिशन जर आली तर तो पॅरासाइट पण होऊ शकतो. ओके, म्हणजेच वाघ काय करतो, वाघाचं म्हणजे टायगर जो असतो त्याचं एक्झाम्पल इथं बसते. ओके, कसं बसते तर वाघ काय नेहमी काय करतो, शिकार करतो आणि नंतर तेच ते अन्न ग्रहण करतो. ओके, असं आपण गृहीत धरू. डेड आणि लिव्ह म्हणजे लिव्हचा अर्थ इथं फक्त सिम्पली भाजीपाला घेऊ आपण. ओके, आणि जे आपण सॅप्रोफिटिक म्हणतो डेड ऑर्गॅनिक मटेरियल म्हणतो त्याला आपण मांसाहार म्हणतो, असं आपण गृहीत धरू. ओके, फक्त अंडरस्टँडिंगसाठी हा जो कन्सेप्ट आहे थोडा कॉम्प्लिकेटेड कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. फॅकल्टेटिव्ह सॅप्रोफाइट आणि फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट, फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट म्हणजे काय त्याचं काय कसं असतील, दीज आर दी ऑर्गेनिझम विच आर युजली सॅप्रोफिटिक इन नेचर इन देअर मोड ऑफ लाईफ बट अंडर सर्टन कंडिशन दे बिकम पॅरासिटिक इन नेचर. ओके, असं जर असलं त्याला आपण फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट असं आपण म्हणतो. लक्षात घ्या, आता परत सांगतो इझी लँग्वेज मध्ये आणखी. फॅकल्टेटिव्ह सॅप्रोफिटिक म्हणजे काय, फॅकल्टेटिव्ह सॅप्रोफिटिक म्हणजे असं मेन अन्न जे असणार ते कसं असणार म्हणते पॅरासिटिक इन नेचर, आणि अंडर ऍडवर्स कंडिशन दे बिकम इन सॅप्रोफिटिक इन नेचर. ओके, याचं जे एक्झाम्पल आहे म्हणते याचं जे एक्झाम्पल आहे ओके ते आहे स्मॉट डिसीजेस. स्मॉट आपण स्मॉट कोणता पाहिला म्हणते तुमचा लूज स्मॉट ऑफ वीट पाहिला, आपण लूज स्मॉट ऑफ वीट कॉज बाय ओस्टिलॅगोट्रिटिसी, हा एक टिपिकल आणि ऑब्जेक्टिव्ह आहे. ओके, आणि आणखी इंटरनली सेट बॉन्ड डिसीज पण आहे. ओके, इट इज वन ऑफ द इंटरनली सेट बॉन्ड डिसीजेस, लूज स्मॉट ऑफ वीट कॉज बाय ओस्टिलॅगोट्रिटिसी. आणि स्मॉट डिसीज कशामध्ये येतात म्हणते फॅकल्टेटिव्ह सॅप्रोफिटिक मध्ये ते येतात. ओके, आता फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट म्हणजेच पहा,
फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट इथंच आहे, कुठे जायची गरज नाही. फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट हा शब्द आपल्या पेपरमध्ये असणारच, इथून त्याची डेफिनेशन तयार होते. फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट, पॅरासाइट म्हणजे काय, मोड ऑफ न्यूट्रिशन काय असणार म्हणते, इट इज सॅप्रोबॅटिक इन नेचर बट इट्स ऍडव्हर्स कंडिशन दे बिकम इन पॅरासिटिक इन नेचर, बट इज पॅरासिटिक इन नेचर. आणि याचं जे एक्झाम्पल आहे म्हणते ते पण सॉइल बॉर्न पॅथोजनचे नाव सांगितले होते लास्ट लेक्चरमध्ये. ओके, लास्ट जो आपला व्हिडिओ असणार त्यामध्ये मी सॉइल बॉर्न पॅथोजन होती त्याच्यापैकी सॉइल बॉर्न पॅथोजन कोणते होते, म्हणजे पिथियम फायटोप्थोरा. ओके, हे पिथियम आणि फायटोप्थोरा नावाचे जे काही जीनस आहे म्हणते, पिथियम आणि फायटोप्थोरा. पिथियम एम्फिनीडर्मॅटम म्हणजे डॅम्पिंग ऑफ डिसीज कॉज करते, पिथियम एम्फिनीडर्मॅटम. ओके, आणि देन तुमचा फायटोप्थोरा सगळ्याला माहिती आहे, फायटोप्थोरा लेग ब्लाइट ऑफ पोटॅटो कॉज बाय फायटोप्थोरा इन्फेस्टन्स, हे दोन एक्झाम्पल आहे म्हणते. पिथियम एम्फिनीडर्मॅटम कॉज बाय डॅम्पिंग ऑफ डिसीजेस. ओके, आणि लेग ब्लाइट ऑफ पोटॅटो कॉज बाय फायटोप्थोरा इन्फेस्टन्स. ओके, हे लक्षात ठेवा, फॅकल्टेटिव्ह पॅरासाइटचे एक्झाम्पल आहेत. तर पहा, दे त्याच्यानंतर आता आतापर्यंत आपण तीन कॅरेक्टर पाहिले म्हणते. पहिल्या कॅरेक्टर मध्ये व्हेजिटेटिव्ह झालं, दुसरं काय सेल वॉल, तिसरं न्यूट्रिशन, आणि चौथं जे कॅरेक्टर आहे म्हणते न्यूक्लिअर टेटस. तर आपल्याला अगोदरच माहिती आहे की न्यूक्लिअर टेटस काय असणार, तर टिपिकली काय असणार, वेल डेव्हलप ऍडव्हान्स सेल आहे, म्हणजे युकॅरियोटिक सेल आहे, आणि त्याच्यामध्ये वेल डेव्हलप काय असतो, न्यूक्लियस असतो, वेल डेव्हलप न्यूक्लियस त्यामध्ये असतो. त्या न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिअर पोअर, नंतर न्यूक्लिओलस, देन त्याच्यानंतर क्रोमॅटिन मटेरियल, हे सगळे काय असणार म्हणते, हे सगळे तिथं प्रेझेंट असणार. ओके, पाचवं जे कॅरेक्टर आहे म्हणते ते आहे सेक्शुअलिटी. सेक्शुअलिटी बोथ आहे म्हणते, दोन्ही पी असेक्शुअली बी प्रोपॅगेटेड होते म्हणते, आणि सेक्शुअली बी काय म्हणते, फंजाईचं रिप्रोडक्शन आहे. सेक्शुअल आणि असेक्शुअल दोन्ही मेथडना काय होते, म्हणजे फंजाईचं रिप्रोडक्शन होते. देन त्याच्यानंतर आहे म्हणजे स्पोरोकार्प. स्पोरोकार्प म्हटलं म्हणजे आपल्याला फंजाई जी आहे ती उघड्या डोळ्याने दिसते, जसे की पावडर मिल्ड्यू डिसीजेस मध्ये आपल्याला उघड्या डोळ्याने आपल्याला फंजाई इपिटर्नल लेअरच्या वर ग्रो होताना आपल्याला दिसते. ओके, आणि मशरूम जे आहे ऍगॅरिकस आहे, नंतर आहे ओइस्टर मशरूम आहे. ओके, प्लुरोटस बॉले मशरूम आहे, ह्या मशरूम आपल्याला डोळ्यांनी दिसतात. ओके, ॲमॅनिटा तर जरूर दिसते, कारण ॲमॅनिटा हा जो जीनस आहे हा काय पॉइझनस मशरूम आहे. ओके, मी तुम्हाला अगोदर सांगितलं. आणि नंबर ऑफ फंजाई आहे की ते आपल्याला काय करायला लागतं म्हणते, मायक्रोस्कोपच्या अंडर मायक्रोस्कोप पाहावं लागतं. कोणत्या कोणत्या असणार म्हणजे असं तुमच्या फायटोप्थोरा आहे, त्याचे स्पोर आपल्याला झाले, डाउनी मिल्ड्यू आहे, नंबर ऑफ जे काही डिसीज कॉजिंग फंजाई आहे त्या नंबर ऑफ ते आपल्याला काय करतात, जे स्पोर जर पाहिजे असले तर ते आपल्याला मायक्रोस्कोपच्या खाली आपल्याला पाहावं लागतात. तसंच स्पोरोकार्प हे त्याचं एक कॅरेक्टर आहे. नंतर लाईफ सायकल पहा, लाईफ सायकल काय सिम्पल आहे, काही काही लाईफ सायकल एकदम सिम्पल आहे. सिम्पल म्हणजे काय, एक डिसीज कॉज करणार, एकच स्पोर तयार होणार, पण तेच जर ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ वीट जर घेतले त्यात पाच पाच स्पोर तयार होतात. फ्युजेरियम जर घेतला तर त्याच्यामध्ये तीन तीन प्रकारचे स्पोर तयार होतात. ओके, मायक्रोस्पोर, मॅक्रोस्पोर अँड क्लॅमेडोस्पोर झाले. नंतर ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ वीट मध्ये पाच प्रकारचे स्पोर तयार होतात. ओके, पिक्नियोस्पोर, ऍशियोस्पोर, युरिडियोस्पोर, टिडियोस्पोर अँड देअर बॅसिडियोस्पोर, अशा प्रकारचे ते काय होते. लाईफ सायकल कशी असते, सिम्पल पण असते आणि कॉम्प्लेक्स लाईफ सायकल पण तिथे आपल्याला बऱ्याच फंजाईची दिसून येते. नंतर डिस्ट्रीब्युशन जर पासान तर फंजाई जी आहे म्हणते लॅबोरेटरी होस्ट, लॅबोरेटरी वीड जर म्हटलं आपल्याला असा जर प्रश्न होता, ऍस्परजिनस नावाचा जीनस आहे तो काय आहे, ऍस्परजिनस नावाचा जीनस काय, लॅबोरेटरी होस्ट म्हणून त्याला आपण गणल्या जाते. ओके, देन त्याच्यानंतर आपल्याला फंजाई ऑल ओव्हर मध्ये दिसते. ऑल ओव्हर म्हणजे काय, सगळीकडे सार्वत्रिक आपल्याला दिसते, म्हणजे त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे म्हणते कॉस्मोपॉलिटी आहे. कॉस्मोपॉलिटी म्हणजे सार्वत्रिक आपल्याला फंजाईचे फंजाई आपल्याला दिसून येणार. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हा जो टॉपिक घेतला हा होता जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फंजाई. आठ कॅरेक्टर आहे, तुम्हाला जरी इंग्लिशला जरी प्रश्न आला तरी आठ कॅरेक्टर आहे. आठ कॅरेक्टर कोणता आहे, पहिला म्हणते व्हेजिटेटिव्ह थॅलस. ओके, दुसरा आहे म्हणते सेलवा, तिसरा आहे म्हणते न्यूट्रिशन कसं आहे. ओके, चौथं कॅरेक्टर आहे म्हणते त्याचं न्यूक्लिअर टेटस कसं आहे. पाचवं कॅरेक्टर जे आहे म्हणते ते आहे सेक्सुअलिटी. ओके, सहावं कॅरेक्टर कोणतं आहे म्हणते ते आहे स्पोरोकार्प. ओके, सातवं कॅरेक्टर कोणतं आहे म्हणते तर त्याचं लाईफ सायकल. ओके, देन त्याच्यानंतर आठवं कॅरेक्टर काय आहे म्हणते डिस्ट्रीब्युशन, कुठं कुठं ते आढळते, असे आठ कॅरेक्टर आहे म्हणते. ओके, आणि या कॅरेक्टरचा आपण अभ्यास केला. ओके विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल, काही कळलं नसेल तर तुम्ही तिथं कमेंट करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही पॅथॉलॉजीची सिरीज आहे, पॅथॉलॉजी बेस्ड ॲग्रिकल्चरमध्ये थोडासा हार्ड सब्जेक्ट येतो. तर जे काही हा जो कोर्स आहे हा फंडामेंटलचा सेकंड सेमिस्टरचा कोर्स आहे, फंडामेंटल्स ऑफ प्लांट पॅथॉलॉजीचे लिंक सिरीजमध्ये आपण बघत आहे. ओके, ही सिरीज जी आहे ती फर्स्ट इयरच्या स्टुडंट पासून तर लास्ट इयरच्या स्टुडंट पर्यंत अप टू दी एमसीआर आयसीआरची एक्झाम जी लोक तयारी करतात त्यांच्यापर्यंत कामाचं आहे.
ओके तर तुम्ही काय करा, जे काय तुमचे भाऊ बहीण कोणी रिलेटिव्ह मित्र वगैरे त्यांची जी असतील की सेकंड सेमिस्टरला असतील फर्स्ट सेमिस्टरपर्यंत असतील ओके किंवा डिग्रीच्या लास्ट इयरपर्यंत असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा की जेणेकरून त्यांना मदत होईल ओके तर अशा प्रकारे